इचलकरंजी शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत एकशे सात कोटी रुपये अनुदानातून कामं करण्यात येणार आहेत या कामांसाठी जादा दराच्या निविदा मंजूर करण्यात आल्यात यामुळं नगरपालिकेवर सहा कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्यानं या निविदा रद्द कराव्यात अशी मागणी काँग्रेसचे से नगरसेवक शशांक बावजकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे स्थायी समितीने सव्वीस जूनच्या बैठकीत जादा दराच्या निविदा मंजूर केल्या यामुळे नगरपालिकेचं सहा कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान होणार असल्याचं नगरसेवक बावचकर यांनी सांगितलं नगरपालिका संचालनालयाच्या संचालकांनी जादा दराच्या निविदा मंजूर करण्याऐवजी फेरनिविदा मागवण्याचे निर्देश दिले असताना मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी त्याचं पालन केलं नसल्याचं बावचकर यांनी सांगितलं पालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता सहा कोटी रुपयांचं नुकसान सोसण्यासारखं नाही त्यामुळे या निविदा रद्द करून कार्यादेश द्यायला नगरपालिका प्रशासनाला मनाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे करण्यात आल्याचं बावचकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं